ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अकोला जिल्ह्यात मोठी दुर्घटना, सभा मंडपावर झाड कोसळून 7 भाविक ठार, 5 गंभीर, 40 जखमी। पारस जिल्हा अकोला येथील बाबूजी महाराज संस्थानात आयोजित दुःख निवारण कार्यक्रमासाठी रविवारी 9 एप्रिल रोजी भाविक एकत्र आले होते। दरम्यान कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटल्याने कडलिंबाचं झाड सभा मंडपावर कोसळलं। या मंडपाखाली दबून 7 भाविकांचा मृत्यू झाला, 5 गंभीर जखमी झाले तर 40 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली। पारस येथील बाबूजी महाराज संस्थान येथे दर रविवारी जिल्ह्याभरातील भाविक दर्शनासाठी येतात। या ठिकाणी रात्री 10 वाजता दुःख निवारण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या तयारीत मंदिराच्या बाजूच्या सभा मंडपात भाविक एकत्र होते। दरम्यान सायंकाळी वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटला। या वादळी वाऱ्यामुळे मंदिराच्या बाजूला असलेलं कडुलिंबाचं झाड सभा मंडपावर कोसळले, त्यामुळे सभा मंडप व झाड अंगावर पडल्याने जवळपास 50 जण दबावल्याची माहिती समोर येत असून या घटनेत 7 जण ठार झाल्याची माहिती ठाणेदारांनी दिली। यात 4 महिला व 3 पुरुषांचा समावेश आहे। रात्री उशिरापर्यंत मृतांची ओळख पटू शकली नाही। या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। ग्रामस्थांनी जखमी भाविकांना बाहेर काढून उपचारार्थ रुग्णालयात रवाना केलं। रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते। बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचावाचे कार्य सुरू आहेत। महानकर न्यूजसाठी अमोल ढोके, बाळापूर।